सुरुवातीच्या पावसावर शेतकऱ्यांनी लागवड केलेल्या मका पिकावर खोड अळीचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव झाला आहे. यामुळे उत्पन्नात घट होऊ शकते अशी भीती प्रगतिशील शेतकरी जगन्नाथ तायडे यांनी व्यक्त केली आहे. यावर्षी जिल्ह्यात जूनलाच पावसानं धूमधडाक्यात सुरुवात केली. त्या पावसाच्या भरवशावर शेतकऱ्यांनी खरीपांची पेरणी मोठ्या प्रमाणात केली आहे. सध्या जिल्ह्यात मका पिकावर खोट आळीचा रोग मोठ्या प्रमाणात पडल्यानं शेतकरी वर्ग हवालदिल झाला असल्याची माहिती कृषीभूषण शेतकरी जगन्नाथ तायडे यांनी दिली. पाऊस आमच्या भागामध्ये पाऊस कमी आहे, पिकाची परिस्थिती चांगली आहे, पण पाऊस कमी असल्यामुळं मकावर मकाचा पेरा भरपूर आहे आणि त्याच्यावर खोटकिडा पुंगी जळायला लागली आहे आणि जागोजागी थोडं पाणी कतरल्यासारखं झालं आहे. तर त्याला कार्गो फिरांची दाणे पॅकेट टाकले जायला पाहिजे आणि एखादी क्लोरची फवारणी व्हायला पाहिजे. कपाशीला याला आता पाऊस पडला तर दुसरा डोस द्यायला काही हरकत नाही. जिल्ह्यात पिकांना पोषक असा पाऊस पडला नाही, त्यामुळे बरळ जमिनीतील पिकं सुकली आहेत. तर ज्या शेतकऱ्यांकडे पाणी आहे त्या मका पिकांवर कीड पडली आहे. जिल्ह्यात पावसाअभावी पिकं सुकतात, तर एकीकडे मक्यावर कीड पडल्यानं शेतकरी वर्ग हतबल आहे.